प्रत्येकाच्या मनात आपले एक अढळ स्थान निर्माण करणाऱ्या, आपल्या आवाजाच्या जादूने मंत्रमुग्ध करणाऱ्या गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर. लता दिदींच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त अख्खे जग त्यांची आठवण काढतंय. 6 फेब्रुवारी 2022 रोजी जरी त्या हे जग सोडून गेल्या असल्या, तरी आज लता दिदी त्यांच्या आवाजाने अजरामर आहेत. लता मंगेशकर आणि कोल्हापूर यांचं एक वेगळंच नातं आहे. कोल्हापूरचे सद्गृहस्थ उदय कुलकर्णी हे देखील लता दिदींबद्दलचे खास परिचयाचे होते. त्यांनी लता दिदींबद्दलच्या काही खास आठवणी समोर आणल्यात. मुळात लता दिदींनी सिनेमासाठी गाणं म्हणणं वगैरे त्यांच्या वडिलांना तसं मान्य नव्हतं, पण त्यांचं निधन झालं आणि लता मंगेशकरांच्यावरती घर चालवण्याची जबाबदारी येऊन पडली आणि मग त्यांना कोल्हापूर गाठावं लागलं. त्यांचं वय देवाला अवघं 13 वर्षांचं म्हणजे परकरी वय होतं. तर कोल्हापुरात दत्ता डावलेकरनी मास्टरविनायकांच्या सिनेमासाठी एका संगीत दिलं आणि त्यात हिला बालकलाकार म्हणून भूमिकाही करायला लागली आणि गाणंही म्हणायला लागलं, माझं बाळ वगैरे काही चित्रपट, किंवा छोट्या छोट्या भूमिका त्यामध्ये त्यांनी केल्या. तेव्हा शालिनी स्टुडिओ आपल्याकडे जो होता तिथे मास्टरविनायकांची काही शूटिंग हिंदी सिनेमाची सुद्धा चालायची आणि एका सिनेमासाठी नूरजहान आपला नवरा आणि लहान मूल यांना घेऊन आली होती. मग शालिनी स्टुडिओमध्ये ते आलेले असताना लताबाईंची आणि त्यांची ओळख करून दिली गेली. मी मास्टरविनायकांनी पहिल्यांदा ओळख करून दिली. लताबाईंनी नूरजहानना त्यांचंच एक गाणं म्हणून दाखवलं पहिल्यांदा आणि त्यातनं त्यांची मैत्री झाली. म्हणजे पुढं त्या पाकिस्तानला गेल्या आणि असं जरी झालं तरी त्यांच्यातली मैत्री कायम टिकून राहिली अखेरपर्यंत. म्हणजे मध्ये तर एकदा प्रकार असा घडला होता की नूरजहानने तिकडून त्यांना फोन केला की मला काही झालं ते मला भेटायची इच्छा आहे, काय करायचं नाही म्हणजे आधी फोनवरनं काही गाणं ऐकणं हे तर झालंच, पण भेटायचं तर भारत पाकिस्तानमध्ये संबंध त्यावेळेला मधल्या काळात दुरावलेले होते. मग भेटायचं कसं? मग जो भारत आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवरचा नो मॅन्स लँडचा एरिया आहे त्यांनी त्यांच्या सीमेपर्यंत गाडी न्यायचं, यांनी आपल्या सीमेपर्यंत गाडी न्यायचं आणि उतरून दोघींनी मग मधल्या नो मॅन्स लँडवरती जाऊन दोघींनी एकमेकींची भेट घ्यायची. इथं भरणी मैत्री होती. आनंद घन या नावानं त्यांनी संगीत द्यायला सुरुवात केली. ती त्यांनी कोल्हापुरातच केली बालजींच्या निमित्तानं. पार्श्वगायनाचं रौप्य पार्श्वगायनाची सुरुवात तर कोल्हापुरातच झाली. पार्श्वगायनाचा रौप्य महोत्सव जेव्हा झाला तर त्यावेळेला आपल्याकडे विस खांडेकरांच्या उपस्थितीत खासबाग मैदानाचा सत्कार केला गेला होता. शिवाजी विद्यापीठानं मानपत्र दिलं ते नंतर दिलीत दिली ती नंतरची गोष्ट, बट आधी 25 वर्ष तेव्हाला असंही घडलं होतं. ज्यावेळेला शिवाजी स्टेडियमचं छत्रपती शिवाजी स्टेडियम म्हटलं कोल्हापुरातलं बांधायचं असा विषय सुरू झाला त्यावेळेला त्यासाठी एकही नवा पैसा न घेता लता दिदींनी कार्यक्रम केला होता आणि त्यातनं आत्ता जे स्टेडियम उभारले त्याची एक संपूर्ण बाजू त्यांच्या त्यांनी केलेल्या कार्यक्रमातनं जमा झालेल्या उत्पन्नातनं उभारलेली आहे. पुढे लता दिदी खासदार झाल्या आणि तेव्हाला दिग्विजय खानविलकर इथे आरोग्यमंत्री होते महाराष्ट्राचे आणि मग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची अनेक वर्षांची मागणी आपल्याकडे होती त्यांनी मान्य झाली तर पहिल्यांदा लेडीज हॉस्टेल्स बांधायला पाहिजे तिथे, तर त्याला निधी कुठून उभा करायचा असा प्रश्न पडला आणि दिग्विजय खानविलकरांनी ही गोष्ट लता मंगेशकरांच्या कानाला घातलेला त्यांनी खासदार फंडातनं ताबडतोबीने पैसे मंजूर केले आणि त्यातनं कोल्हापुरातल्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजची पहिली हॉस्टेल्स उभारली गेली. लता दिदींच्या प्रथम स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. साईप्रसाद महेंद्रकर, News18 लोकमत, कोल्हापूर.